सध्या ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सुद्धा आपल्यासोबत आहेत. हरिभाऊ नमस्कार. महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेशला सुद्धा दिलासा मिळत नाहीये, त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं काय होणार हा देशपातळीवरचा विषय बनलेला आहे. आत्ताच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरची आपली प्रतिक्रिया. बघा, आता आघाडी सरकारच्या लोकांचा जो गैरसमज होता की केंद्राकडे डाटा आहे आणि भाजपवाले देत नाही, त्यांचा जो गैरसमज होता तो चुकीची त्यांना माहिती दिली होती कोणतरी, ते आता त्यांचा गैरसमज निघेल. मध्य प्रदेशला सुद्धा या विदाउट ओबीसी निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा झालेला आहे. परंतु आता बाजू पलटली आहे, आता उलट महाराष्ट्रात आरक्षण मिळू शकते कारण आपल्याला 1.5 महिना मिळालेला आहे आणि त्यांना लगेच त्यांना नोटिफिकेशन काढायला सांगितली आहे कारण त्यांनी इम्प्रिकल टेस्ट केली नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपला इम्प्रिकल टेस्टचा डाटा 1 महिन्यात मिळू शकतो माझा दावा आहे आणि ते झालं तर आपली जी नोटिफिकेशन आपल्याला 1.5 महिने मिळालेले आहे याच्यामध्ये ती आपली जी वार्ड रचना होणार आहे ती वार्ड रचना आणि मतदार यादी तयार करायला आपल्याला 1.5 महिना लागणार आहे. जून 15 उजाडणार आहे, तोपर्यंत त्यांची 12 जुलैला जी नेक्स्ट सुनावणी आहे त्याच्यापूर्वी आपल्याकडे डाटा पण असेल, आपल्या आपलं जे वार्ड रचना पण झालेली असेल, त्यावेळेस आपण आरक्षण काढू शकतो, आपलं आरक्षण ओबीसीचा अबाधित राहू शकते. ही बाजू पलटली आहे. आता ते सांगत होते मध्य प्रदेशला आहे, मध्य प्रदेशचं आरक्षण गेलं आणि महाराष्ट्राचं साबित आहे हे आजच्या निकालावरून. हरिभाऊ, आपण म्हणताय की एक संधी मिळालेली आहे, या संधीचा सदुपयोग सरकारनं कसा करायला हवाय आणि त्यासाठी या 1.5 महिन्यात जो काही 30-35-40 दिवसांचा वेळ सरकारकडे आहे, सरकारनं काय करायला हवंय? बघा, इम्पेरिकल डाटासाठी स्वतंत्र आयोग नेमलेला आहे बांटिया साहेबांचा. माझी विनंती आहे सरकारला, हे कसं होऊ शकते 1 महिन्यात याचा सुद्धा फॉर्म्युला माझ्याकडे तयार आहे. माझी जर मदत घेतली आपण सरकारनी की माझा दावा आहे मी इम्पेरिकल डाटा कसा 1 महिन्यात गोळा होऊ शकतो हे सगळा फॉर्म्युला तयार आहे, ऍप तयार आहे, आपल्याकडे सॉफ्टवेअर तयार आहे. परंतु सरकारची तयारी पाहिजे, सरकारला जर माझी मदत पाहिजे असेल एज ए तज्ज्ञ म्हणून अभ्यासक म्हणून मी सरकारला हे मदत करायला तयार आहे. आणि आरक्षण आपलं साबित आहे, बाजू पलटलेली आहे. काँग्रेसची मंडळी राष्ट्रवादी सांगत होते की भाजप देत नाही, केंद्र देत नाही. केंद्राकडे डाटा असता तर मध्य प्रदेशला दिला नसता का? हे स्पष्ट झालं आहे आता. म्हणून मी हे डाटावर बोलू नका, कायद्याने बोला, नियमाने बोला, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तुम्ही वेळेवर पाळले नाही हे स्पष्ट झालं आहे. आणि तुमच्या पोटात एक वोटात एक जर असेल तर तुम्ही सुद्धा आरक्षण गमावणार असं होईल. म्हणून माझा परत आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे की 1 महिन्यात डाटा कसा गोळा होऊ शकतो तुम्हाला जर सांगता येत नसेल तर मी सांगायला तयार आहे, त्याचा फॉर्म्युला द्यायला तयार आहे. हरिभाऊ, आपले आभार. आपण सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि याचिकाकर्ते विकास गवळी सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत. विकासजी, आपली पहिली प्रतिक्रिया आज मध्य प्रदेशच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला त्या संदर्भातली.